नमस्कार, ट्रेड विथ जॅज या यूट्यूब चॅनलमधील पोस्ट मार्केट ॲनालिसिस या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 18 एप्रिल 2022. प्री मार्केट जर बघितले तर 292 पॉईंटची घसरण आज प्री मार्केटमध्ये निफ्टी इंडेक्समध्ये बघायला मिळाली आणि 17,183 या प्राईजला निफ्टी इंडेक्स ओपन झाला. ओपनिंगनंतर निफ्टी इंडेक्समध्ये आपल्याला एक डाऊनसाईड मुवमेंट आफ्टरनून सेशनपर्यंत बघायला मिळाली आणि ही डाऊनसाईड मुवमेंट जी होती तर ती आपण प्लॉट केलेला 17,100 ते 17,000 या 100 पॉईंटच्या सपोर्ट झोनचा सपोर्ट घेताना हा इंडेक्स दिसून आला आणि याच सपोर्ट झोनच्या नियर आपल्याला इंडेक्समध्ये ट्रेंड रिव्हर्सल बघायला मिळाला आणि 17,185 या प्राईजला दिवसाच्या शेवटी निफ्टी इंडेक्स क्लोज झाला. ओव्हरऑल निफ्टी इंडेक्समध्ये आज दिवसभरात 302 पॉईंटची घसरण बघायला मिळाली. टॉप गेनर्स आणि टॉप लूजर जर बघायचे झाले तर आज टॉप गेनर्समध्ये NTPC, SBI लाईफ, HDFC लाईफ, टाटा स्टील आणि मारुती हे स्टॉक होते, ज्यामधील NTPC या स्टॉकमध्ये सर्वात जास्त म्हणजेच जवळपास 6.5% वाढ आपल्याला दिसून आली. तसेच टॉप लूजर्समध्ये आज इन्फोसिस, बँकिंग सेक्टरमधील HDFC आणि HDFC बँक, तसेच ॲटो सेक्टरमधील टेक महिंद्रा आणि अपोलो हॉस्पिटल हे स्टॉक होते. तर टॉप लूजर्समध्ये आज सर्वात जास्त घसरण ही इन्फोसिस या स्टॉकमध्ये बघायला मिळाली, ज्यामध्ये 7% घसरण आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली. तसेच निफ्टी बँक इंडेक्समध्ये आज दिवसभरात 734 पॉईंटची घसरण बघायला मिळाली आणि गॅपडाऊन ओपनिंगनंतर या इंडेक्स आपण प्लॉट केलेल्या 36,750 ते 36,850 या 100 पॉईंटच्या सपोर्ट झोनच्या नियर ट्रेड करताना दिसून आला. परंतु निफ्टी बँक इंडेक्सने ज्यावेळेस आपण प्लॉट केलेला सपोर्ट झोन ब्रेक केला त्यानंतर या इंडेक्समध्ये एक आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळाला. परंतु दिवसाच्या शेवटी क्लोज होताना निफ्टी बँक हा इंडेक्स आपण प्लॉट केलेल्या सपोर्ट झोनमध्ये क्लोजिंग झालेलं दिसून आलं. तर या सर्व ॲनालिसिसनुसार आज आपण काही ट्रेड्स घेतलेले होत्या तर त्या ट्रेड्स आता आपण पाहूयात. आज आपण बँक निफ्टी इंडेक्समधील 4 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट सेल केलेले होते, ज्यामधील आपण 37,200 या स्ट्राईकचा कॉल आणि 37,000 या स्ट्राईकचा कॉल सेल केलेला होता. तसेच 36,800 आणि 36,600 या 2 स्ट्राईकचा आपण पुट सेल केलेला होता, ज्यामधील आपले पुटचे स्टॉपलॉस हिट झाले कारण 10:00 आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता आणि त्यानंतर निफ्टी इंडेक्समध्ये आपल्याला फॉल झालेला दिसून आला. त्यामुळे आपले पुट साईडचे प्रीमियम्स वाढले आणि आपले पुट साईडचे स्टॉपलॉस हिट झाले आणि त्याचवेळेस कॉलच्या प्रीमियममध्ये फॉल झाल्यामुळे आपल्याला कॉल साईडला प्रॉफिट झाला आणि दिवसाच्या शेवटी 13,615 इतका प्रॉफिट आपल्याला ओव्हरऑल 4 ट्रेड्समध्ये मिळून झालेला आहे. तर हा होता आजचा आपला इंट्राडे ट्रेड, ज्यामध्ये आपल्याला 13,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तसेच आपण मारुती या स्टॉकमध्ये पोझिशनल क्रॉसओवर बेस्ड ट्रेड करत असतो, ज्यामध्ये आज आपल्याला मारुती या स्टॉकमध्ये 104 पॉईंटची वाढ झालेली दिसून आली आणि आपण बायच्या पोझिशनमध्ये असून आपल्याला आज दिवसभरात या ट्रेडमध्ये 10,495 इतका लॉस झालेला आहे. परंतु हा पोझिशनल ट्रेड असल्यामुळे ओव्हरऑल आपण फक्त या ट्रेडमध्ये 2,790 रुपये लॉसमध्ये आहोत. तर हा होता आजचा आपला पोझिशनल आणि इंट्राडे ट्रेड्स. तर आता आपण पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्सच्या उद्यासाठीच्या लेवल्स पाहूयात. निफ्टी हा इंडेक्स जर आपण ऑब्झर्व केला तर मॉर्निंग सेशनपासूनच गॅपडाऊन ओपनिंगनंतर या इंडेक्समध्ये फॉल बघायला मिळाला आणि आपण प्लॉट केलेल्या सपोर्ट झोनपासून एक ट्रेंड रिव्हर्सल या इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे निफ्टी इंडेक्समध्ये उद्या जर गॅप अप ओपनिंग झालं तर एक वन साइड अप मुवमेंट आपल्याला या इंडेक्समध्ये 17,400 या लेवलपर्यंत बघायला मिळू शकते. परंतु गॅपडाऊन ओपनिंग जर निफ्टी इंडेक्समध्ये झालं तर निफ्टी हा इंडेक्स आपल्याला पुन्हा एकदा आपण प्लॉट केलेल्या सपोर्ट झोनचा सपोर्ट घेताना दिसून येईल आणि या सपोर्ट झोनमध्येच ट्रेड करताना देखील दिसून येऊ शकतो. त्यामुळे उद्या जर निफ्टी इंडेक्सने आपण प्लॉट केलेला सपोर्ट झोन जर ब्रेक केला किंवा या सपोर्ट झोनच्या खाली जर ओपनिंग झालं तर एक फॉल आपल्याला निफ्टी इंडेक्समध्ये पुन्हा एकदा बघायला मिळू शकेल. तसेच निफ्टी बँक इंडेक्समध्ये देखील आज गॅपडाऊन ओपनिंगनंतर एक फॉल बघायला मिळाला आणि आपण प्लॉट केलेला सपोर्ट झोन देखील निफ्टी बँक इंडेक्सने ब्रेक केलेला होता. परंतु दिवसाच्या शेवटी निफ्टी बँक इंडेक्सचं क्लोजिंग जे आहे तर ते आपण प्लॉट केलेल्या सपोर्ट झोनमध्येच झालेलं आहे. त्यामुळे या इंडेक्समध्ये उद्या जर गॅप अप ओपनिंग झालं म्हणजेच आपण प्लॉट केलेल्या सपोर्ट झोनच्या वरती जर ओपनिंग झालं तर एक वन साइड अप मुवमेंट आपल्याला निफ्टी बँक इंडेक्समध्ये 37,400 या लेवलपर्यंत बघायला मिळू शकेल आणि याच लेवलचा रेझिस्टन्स घेताना हा इंडेक्स आपल्याला दिसून येईल. परंतु उद्या जर निफ्टी बँक इंडेक्समध्ये फ्लॅट ओपनिंग किंवा आपण प्लॉट केलेल्या सपोर्ट झोनच्या खाली जर ओपनिंग झालं तर एक पुन्हा डाऊनसाईड मुवमेंट आपल्याला या इंडेक्समध्ये दिसून येईल आणि ही डाऊनसाईड मुवमेंट जी असेल तर ते आपल्याला 36,400 या लेवलपर्यंत बघायला मिळेल आणि याच लेवलचा सपोर्ट घेताना हा इंडेक्स पुन्हा एकदा दिसून येईल. तर ह्या होत्या निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्सच्या उद्यासाठीच्या लेवल्स.
तर बघूयात US मार्केट्स आणि ग्लोबल मार्केट्स कशा प्रकारे परफॉर्म करतात आणि त्यानुसार आपल्या मार्केटमध्ये कशा प्रकारे ओपनिंग होते आणि आपण प्लॉट केलेले लेवल्स त्या मार्केटमध्ये किती प्रभावी ठरतात ते। तुम्हाला हा पोस्ट मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि ट्रेडविथ जॅज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर मार्केटचे अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद।